राज्यात महाविकास आघाडीचे अभद्र आघाडी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पाटीत खंजीर खुपसला असे नाना पटोले सांगतात, त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले असले तर त्यांनी तिथून बाहेर पडावं असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पाटीत खंजीर खुपसला असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले सांगतात, त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले असले तर त्यांनी तिथून बाहेर पडावे असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी दिला. सांगली जिल्ह्यातील जत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीची अभद्र आघाडी आहे अशी टीकाही आठवले यांनी केली आहे. म्हैसाळ सिंचन योजनेच्या 6व्या टप्प्याचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागाला लवकर मिळावे यासाठी केंद्रीय पातळीवर सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील असे आश्वासन आठवले यांनी यावेळी दिलं. जत तालुक्याच्या पूर्व भागातील 48 गावांना पाण्याची व्यवस्था झाल्यास या भागाचे चित्र बदलून जाणार आहे. शेती बरोबरच लोकांना आणि जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, पाण्याची अडचण असलेल्या भागात नदी जोड प्रकल्प शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे, त्यासाठी राज्य सरकारकडेही आपण पत्रव्यवहार करणार आहोत, केंद्राकडे सर्व प्रकारची आर्थिक मदत केली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या महाराष्ट्रामध्ये झाली तर विकासाच्या दिशेनं मात्र खूप माननीय नाना पटोले म्हणतायत की राष्ट्रवादीने आमच्या पार्टीत खंजीर खुपसलं. जर तुमच्या पार्टीत खंजीर खुपसला असेल तर तुम्ही रक्तबंबाळ झाली असाल. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेमध्ये तुम्ही का राष्ट्रवादी सोबत राहताय? बंबाळ जर तुम्ही झाला असाल तर तुम्ही त्या ठिकाणी घाता कामा नये. ठीक आहे, काय करायचं असेल करा, पण शेतकऱ्यांच्या साठी काहीतरी करा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.